पुढच्या राजकीय बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळी भाजपचे नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित होते. त्यामुळे वर्षा निवासस्थानावरील या भेटीतून अंधेरीची रणनीती ठरवण्यात आली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट, वर्षा निवासस्थानी भाजपचे नेतेही हजर. अंधेरी पोटनिवडणुकीचं राजकारण ठरलं. ठाकरेंच्या मदतीनं ठाकरेंची कोंडी करणार. महाराष्ट्राच्या राजकारणात 3 महिन्यांपूर्वी मोठा भूकंप झाला. यानंतरही राज्यात राजकीय घडामोडी अद्यापही वेगानंच सुरू आहेत. कारण मनसेच्या नेत्यांकडून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात टीकेची झोड उठवली जात होती. पण शनिवारी अचानक वेगळंच घडलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट वर्षा या निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तब्बल तासभर झालेल्या या चर्चेत भाजपचे नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. या भेटीत अंधेरीच्या पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातली मोठी घडामोड आहे, त्यांच्या भेटीला वर्षावर गेलेले आहेत, कसं बघता आपल्याला? तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेले, कारण आम्ही आज सकाळपासून ते नाशिकमध्ये आहोत. खर तर अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होते. पण निवडणुकीत भाजपला शिंदेचा असलेला भक्कम पाठिंबा पाहता राज ठाकरे यांची मदत झाली तर भाजपला निश्चित फायदा होऊ शकतो. आधी चिन्हाचा वाद, मग उमेदवाराचा वाद, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सहानुभूती मिळण्याचा अंदाज आहे. अशा वेळेला राज ठाकरे यांचा पाठिंबा भाजपसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. हेच गणित जुळवण्याचा प्रयत्न सध्या शिंदे फडणवीस सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्ष निवासस्थानी गेले, कसं बघता? काही नाही, ते नेहमी जात असाच, त्यामुळे काही ते नवीन असं काही नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी सुद्धा 3 महिन्यातून तब्बल 3 वेळेला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळेला भाजपचे नेते सुद्धा उपस्थित होते, त्यामुळे या भेटीच्या मागचं फलित काय हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.